काँग्रेस पक्षाच्या सर्व सन्माननीय नेत्यांना राहुल गांधी प्रियंका जी गांधी मल्लिकार्जुन खड़गे आमचे प्रभारी चेनी थलाजी महाराष्ट्राचे प्रदेश अध्यक्ष नानाभाऊ पटोले बाळासाहेब थोरात विजय वडेट्टीवार जी आणि आमचे सर्व निरीक्षक शामभाऊ उमाळकर या ठिकाणी ज्यांनी ज्यांनी सर्वांनी माझ्यावर विश्वास ठेवला व अकोट विधानसभा मतदारसंघाकरता मला महाविकास आघाडीची उमेदवारी दिली या सगळ्यांचं मी सर्वप्रथम धन्यवाद मानतो आणि जनतेचं सुद्धा मी त्याचप्रमाणे आभार मानतो की त्यांच्या मनातल्या ज्या भावना होता आणि जनतेची जो इच्छा होती त्यातून ही उमेदवारी दिली गेली आणि जनतेच्या सहकार्यामुळे यावेळेस उमेदवारी पण शक्य नव्हती कारण की सर्वेच्या माध्यमातून यावेळेस महाविकास आघाडीने काँग्रेस पक्षाने हे उमेदवार निवडले आणि त्या सर्वेमध्ये जनतेने खूप भरभरून साथ दिला स्वतःहून सांगितलं की यावेळेस आम्हाला अकोट विधानसभेचा आमदार हा काँग्रेस पक्षाचा पाहिजे महाविकास आघाडीचा पाहिजे आणि त्यातून त्यांनी माझं नाव रेकमेंड केलं त्यातून मला ही संधी मिळालेली आहे ही संधी मी वाया जाऊ देणार नाही याच प्रकारे सर्व जनतेला सर्व अकोट मतदारसंघाच्या मतदारांना मी आवाहन करेल की पूर्ण याच पद्धतीचं सहकार्य माझ्या पाठीशी आपण राहावं माजी राज्यमंत्री सुधाकर रावजी गणगणे साहेब यांचं अधुरं राहिलेलं स्वप्न अकोट मतदारसंघ हा बारामतीच्या धर्तीवर ज्या पद्धतीनं विकास झाला पाहिजे त्या पद्धतीनं विकास पुढे नेण्याचं काम निश्चितपणे आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने करणार आहे हे कुठलंच निवडणूक मी म्हणणार ही निवडणूक नसून अकोट मतदारसंघाच्या विकासाची लढाई आहे आणि ह्या विकासाच्या लढाईमध्ये सर्व जनतेंनी मला साथ द्यावा मतदारांनी मला सहकार्य करावं एवढंच या ठिकाणी सांगतो आणि धन्यवाद मानतो.